पिंपळनेर येथे जनता कर्फ्यूची 3 दिवसांची मुदत संपल्याने दिनांक 21 पासून 10 दिवस शहरातील सर्व प्रतिष्ठाने व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय येथील अप्पर तहसीलदार ग्रामपंचायत व्यापारी यांनी घेतला आहे. पिंपळनेर व घोड्यामाळ सामोळ येथे जनता कर्फ्यूचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने बुधवार दिनांक 22 पासून सर्व व्यावसायिक दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 31 जुलै नंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय कंटेनमेंट झोन मधील दुकानांना व नागरिकांना लागू होणार नसून फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन व मास्कचा वापर सर्वांना बंधनकारक असणार आहे. विना मास्क आढळल्यास ग्राम समितीमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.